नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. तर असं खूप काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीचं दूध पिऊन झोपू नका. दुधावरून पण तुम्हाला सांगतो की रात्रीचं दूध पिऊन झोपायचं नाही. हल्ली खरंच सांगायचं तर चहात दूध घालून पिताय म्हणजे विषच आहे, कंप्लेंट. आज तसं बघायला गेलं तर प्रत्येक माणसानं कमीत कमी 300 ml दूध पिणं खूप गरजेचं आहे, पण ते सकाळी. आणि तेही दूध कसं असावं स्वतःच्या नजरेनं बघितलेल्या गाई म्हशी. कारण आजकाल काय व्हायला लागलं आहे की लोक खूप वाईट वागायला लागलेले आहेत. एका मोठ्या विषयाला मी आज तुम्हाला सांगतोय की लोक खूप वाईट वागायला लागलेले आहेत. त्या जनावराला सुद्धा जास्त दूध देण्यासाठी इंजेक्शन देतात. ते दूध समजा ते म्हणजे ते पाना सोडतात ना, अगोदर बघा की दूध काढायच्या अगोदर ते पाना सोडायचं असते, तर ते पाना सोडण्यासाठी सुद्धा इंजेक्शन देतात. दूध एक्स्ट्रा देण्यासाठी जे केमिकल त्यांना खाऊ घालतात ते दुधातून सगळं केमिकलच तुम्हाला येते. पूर्वीचं दूध आम्हाला आठवत नाही की लहानपणी कधीही दूध विकत आणलेलं. आमच्या घरी गाई म्हशी आजही आहे, आजही मी माझ्याकडं त्या गाई सांभाळलेल्या आहेत. पण तुम्हाला सांगता लहानपणी आम्हाला दूध विकत घेतात ही कन्सेप्टच आम्हाला पटत नव्हते, आम्हाला माहितीच नव्हतं हां दूध कोण विकत घेत आहे, दूध कोण विकत घेत आहे. आमच्या लहानपणी ते कधी आम्ही बघितलंच नाही आणि स्वतः ते दूध काढून आम्ही स्वतः ते पिलेलं आहे. तर हे दूध मिळणं फार कठीण आहे. अशा गाई म्हशी बघा की ज्यांना ते इंजेक्शन दिलेलं नाही. कॅन्सर होण्यापाठीमागं सगळ्यात मोठं कारण ते आहे. कारण परवाच मी हायवेला जाताना साताऱ्याचा टोल नाका आहे ना, साताऱ्यातला कुठला जातो टोल नाका, तासवडे, तासवडे टोल नाक्याच्या इथं एक मोठा असा बोर्ड लावला आहे सरकारने. आणि त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे की महाराष्ट्रातल्या दुधाचं उत्पादन किती आहे आणि विक्री किती आहे. उत्पादन आहे त्याच्यापेक्षा 30 लाख लिटर एक्स्ट्रा विक्री. म्हणजे 30 लाख लिटर म्हणजे काय जोक नाही बरं का. उत्पादनापेक्षा 30 लाख लिटर दूध एक्स्ट्रा आलं कुठून. जे दूध काढतात आणि घालतात ना ते सुद्धा पाणी ओतून घालतात. त्या पाण्यासकट जेवढं उत्पादन आहे त्याच्यापेक्षा विक्री 30 लाख लिटर जास्त आहे. तिथं त्यांनी आकडे दिलेले आहेत सगळे. हे 30 लाख लिटर दूध एक्स्ट्रा आलं कुठून ही पहिली गोष्ट. बरं चला मी म्हणतो त्यांनी पण पाणी वाढवलं, पण आज खवा तयार होतो, आज दुधाचे पदार्थ तयार होतात. तर हे दही ताक अमुक तमुक ह्याला मग दूध येतं कुठलं हे तर आपण बघायला पाहिजे. म्हणजे किती होतं बघा. आज काही केमिकल असे आहेत की पाण्यात 2 थेंब टाकलं की 1 लिटर दूध तयार होते. पाण्यात टाकायचं त्याचं दूध तयार आणि तुम्ही त्यात कॅन्सरनं मरताय. आज कॅन्सरचं प्रमाण वाढायचं कारण हे आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना तर तेच आहे. आज औषध फवारणी शेतकरी सुद्धा औषध फवारणी करतोय. औषध रात्री बघितलं तर संध्याकाळी दोडका एवढा असतोय, संध्याकाळी ते औषध फवारणी करून जातोय, सकाळी एवढा मोठा दोडका त्याला तो होतोय. एका रात्रीत एवढा मोठा दोडका होतोय त्या केमिकलमध्ये काय असेल. जसं माणसांना डॉक्टरांना माहिती असतंय की स्टिरॉईड ही रिस्क आहे, फार मोठी रिस्क आहे, पण तरीसुद्धा ते काही पेशंटना देतात. तसं सगळ्यांना माहिती आहे की केमिकल ही रिस्क आहे, तरी लोक ती भाजी आणतात ती खातात का. परवा देवरे साहेबांनीच मला एक मेसेज टाकला होता की 8 वर्षानंतर कमीत कमी 86% लोकांना कॅन्सर झालेला असेल आणि ह्याला कारण हे केमिकल आहे. मग काय उपाशीच मरायचं का, नाही मरू नका. आणि कॅन्सर तुम्हाला सांगू का, मृत्यूचा दरवाजाची बेल वाजवणं म्हणजे कॅन्सर. आणि आपण स्वतःहून जाऊन आज वाजवायला लागलोय ती पहिली बंद करा. ह्याच्यासाठी आज आपण बघा की 2 पैशाचा विचार करतोय. म्हणून मी मगाशी सांगितलं की तुम्हाला किती पिढ्यांची पुढे सोय करायची आहे. मी भीती घालत नाही बरं का कुणाला, पण आपल्याला किती पिढ्यांची सोय करायची आहे. वाटतं का कुणाला कॅन्सर व्हावा, किती लोकांना वाटतंय तर मी कॅन्सर व्हावं आणि कॅन्सरनं मरावं म्हणून आहे का एक तरी माणूस. मग त्याच्यासाठी प्रयत्न कोण करताय का, वरती बसलेल्यांना सांगतो करता का प्रयत्न.
तुम्ही करता का प्रयत्न? नमस्कार करतो, पाया पडतो सगळ्यांच्या, पण ह्याच्यासाठी प्रयत्न करा. पहिली गोष्ट म्हणजे दूध कुठं आपल्याला मिळतंय ते बघा, गाई म्हशींचं. भले त्या माणसाला तुम्ही 2 पैसे जास्त द्या, पण इंजेक्शन वगैरे त्या गाईवरती पण अत्याचार आहे ना, त्या जनावरावरती पण अत्याचार आहे ना, हे ते का करायचा? तर हे करू नका. दुसरी गोष्ट, जे तुम्हाला धान्य मिळतंय, जे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं भाजी मिळते, तर ही सेंद्रिय घ्यायची. आणि सेंद्रिय शेतकरी लोक पण काय करतात की सेंद्रिय सेंद्रिय म्हणतात, केमिकल फवारणी करून किंवा बऱ्याच प्रकारची खतं टाकून देतात. तर ह्यांनाही मी सांगतो, शेतकऱ्यांना पण घरचे इलाज करू शकतो बरं का आपल्या शेतीसाठी? मला सांगा, म्हणजे विचारतो तुम्हाला, एक माहिती सांगतो मी जी वाचलेली, जी मला माहिती आहे ती मी सांगतो तुम्हाला थोडंसं. पूर्वी बघा, शेतामध्ये लाकडी नांगर चालायचा, बैल ओढायचे. आज ट्रॅक्टरसुद्धा मोडून पडतात, लोखंडी फाळ असताना त्यांनासुद्धा नांगरता येत नाही, एवढी जमीन कठीण झालेली आहे. ही कशामुळं? ही रासायनिक खतं वापरल्यामुळं, केमिकल वापरल्यामुळं, ह्याच्यामुळं झालेलं आहे. पूर्वी बघा, आज मला विचारायचं आहे की उत्पन्न काढायसाठी शेतकरी म्हणतो की मी उत्पन्न काढायसाठी वापरतो, याच्यासाठी वापरतोय, त्याच्यासाठी वापरतोय, आणि एवढं वापरून सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या थांबली आहे का? ती चालूच आहे. अजून सांगतो तुम्हाला की हे वापरलं म्हणजेच पीक येतं असं काय आहे का? साधं सांगतो, गोमूत्र जरी तुम्ही त्या गाईला इंजेक्शन करू नका, फक्त त्याच्या दुधाचा विचार करू नका, त्याच्या गोमूत्राचा, त्याच्या शेणाचा विचार करा. ते जर शेण जर तुम्ही आणि ते गोमूत्र जर समजा शेण जर तुम्ही शेतीला घातलात आणि ते गोमूत्र जर त्या पिकावरती फवारलात, तर तुम्हाला उत्पन्न तर जास्त येईलच. पूर्वी बघा, हे कसं करायचे की पिकाला दृष्ट लागू नये म्हणून गोमूत्र शिंपडायचे, हे सांगितलेलं आहे. पण त्याच्या पाठीमागचं सायंटिफिकली जर हे बघायचं असेल, कारण जर बघायचं असेल आपल्याला, तर गोमूत्रामुळे त्या पिकांवरची कीड निघून जाते. आपण गोमूत्र घेतल्यानंतर टॉक्सिन्स आपले निघून जातात, त्या पिकाचेही निघून जातात, आणि पीक खूप छान येतं. आणि असंच जर त्या खतांवरती ते म्हणजे केमिकल फवारून जर पिकं जर चांगली येत असतील, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे, जंगलात कोण जातो फवारणी करायला? पण येऊन बघा, जंगलात जायला सुद्धा भीती वाटते, एवढी दाट जंगल आहे. तिथंसुद्धा बऱ्याच गोष्टी आल्यात ना, तिथं कोण आहे? कारण तिथं पिकांना, म्हणजे तिथल्या त्या जमिनीला सुपीकता आहे. तुम्ही हे रासायनिक वापरून किंवा तुम्ही केमिकल वापरून जमिनीचा कस सगळा घालवून टाकलेला आहे, त्यामुळे आता केमिकल वापरून सुद्धा पिकं येत नाही. तर याच्यासाठी आपण खूप काय आहे, मी असं असंख्य सांगू शकतो शेतकऱ्यांना की जे वापरल्यानंतर सुद्धा आपण, माझा त्याच्या पाठीमागचा काही हेतू नाही बरं का, मी ते घरच्याला सांगतो ते शेतकऱ्यांनी करायचं. एका वर्षात कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता जर दुप्पट पीक नाही आलं त्यांचं, तर त्यांचं होईल ते नुकसान मी भरून द्यायचं, हे चॅलेंज देतो ना, चॅलेंज आहे माझं. त्याच्या पाठीमाग हे सांगण्यापाठीमागचा शेतकरी माझे मित्र ऐकत असतील तर त्यांनाही मला हे सांगायचं आहे की हे मला पैसे कमवण्यासाठी नाही आहे, तुम्ही घरच्या घरी करा आणि तुम्ही कमवा आणि तुम्ही हे करा, त्यातला मला एकही पैसा नया पैसा देऊ नका. पण मला जे औषधमुक्त जे समाज करायचा आहे, त्यात सगळ्यात मोठी मदत मला त्या शेतकऱ्याची होऊ शकते, जो शेतकरी मला या गोष्टीत मदत करू शकतो, जो शेतकरी हे करू शकतो. कारण इथं बसलेले लोक जे औषधं खातात ना, ती कमी होण्यापाठी, म्हणजे केमिकलचं जे आज आपण खातोय ना, हे कॅन्सरची खूप भीती वाटायला लागली आहे, मला भीती वाटायला लागली आहे. कारण माझ्या पुण्याच्या ओपीडीत येऊन बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, रोज कमीत कमी, कमीत कमी 350 पेशंटमधले 80 ते 90 पेशंट कॅन्सरचे असतात. रोज माझ्या एकट्याकडं जर 80 ते 90 पेशंट येत असतील, तर असे किती डॉक्टर असतील, किती लोक असतील ज्यांना हा प्रॉब्लेम, ह्यांच्याकडं पेशंट जात असतील. देवरे साहेब म्हणतात ते मग काय चुकीचं आहे, 86% होण्याची वेळ लागणार नाही. आज 22 ते 25% कॅन्सर आला आहे. मला इथे एक तरी माणूस असा दाखवा की ज्याला कॅन्सरचा पेशंट माहीत नाही. तुमच्या पाहुण्याबायांच्या फॅमिली तिकडं तिकडं आहे की नाही, मित्रपरिवारात आहे की नाही, खरं सांगा, कोण आहे का असं ज्याला माहीत नाही कॅन्सरचा पेशंट, बघितला की नाही, ओळखीचे आहेत ना कोण नाही कोणतरी?
हे तुम्ही लक्षात घ्या की कॅन्सर कुठं वाढायला लागलाय, किती व्हायला लागलाय, आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे केमिकल आहे. म्हणून थोडंसं सेंद्रिय शेती केली पाहिजे, ज्याचा फायदा त्या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे. एकदा येऊन भेटा मला, खरोखर भेटा. यूट्यूबवाल्या दादांना पण मी सांगेन की हा मेसेज तुम्ही शेतकऱ्यांच्यापर्यंत पण पोहोचवा. एकदा येऊन फक्त एकदा येऊन भेटा, मी घरच्या घरी इलाज सांगतो तेवढे तुम्ही करा. उत्पन्न डबल होईलच, पण उत्पन्नापेक्षा ना मी म्हणते पैसे राहू देत बाजूला. तुम्ही काहीतरी चांगलं पिकवताय आणि चांगलं लोकांना खायला देताय, ह्याचा हिसाब तुम्ही पैशात नाही करू शकत. कारण मला ह्या सगळ्यांना निरोगी करायचं आहे, आणि हे निरोगी होणं फक्त ते आज औषध फवारणी केलेली भाजीपाला खाऊन आणि ह्यानं रोग वाढायला लागल्यात, आणि किडनी फेल झाल्याचं सगळ्यात माझ्या ओपीडीला या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की रोजचे 350 पेशंटपैकी 150 ते 250 पेशंट, कमीत कमी 150 पेशंट तरी, 150 ते 250 पेशंट हे किडनी फेल गेलेले आहेत. डायलिसिस सुरू असणारे 150 ते 250 पेशंट माझ्या ओपीडीला पुण्यामध्ये येतात रोजच्या 350 पैकी. ते 150 आणि ते 80-90 आहेत, म्हणजे जवळपास 2-250 पेशंट हे कॅन्सर आणि किडनी फेल गेलेलेच आहेत. 100 पेशंट असेच किरकोळ प्रॉब्लेम.